मी असं चष्मा घालून ब्लॉग करायचं ट्राय करतो, कधी मी असं चष्मा घालून असे जास्त फोटो पण काढले नाहीत. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवस झाले हे बोललो नव्हतो, त्यामुळे मी आजचा व्हिडिओ हे बोलून स्टार्ट केलेला आहे. आजचा व्हिडिओ बोलण्यापेक्षा आजचा डेली ब्लॉग बोलूया, कारण आज मी दिवसभर ब्लॉग केलेला आहे. सकाळी उठल्यावर असं ठरवलं की आधी एक व्यायाम करायचा किंवा रनिंगला जायचं. सकाळी पहिल्यांदा 5:30 उठलो आणि 6 आम्ही रनिंगला गेलो. रनिंग केल्यानंतर जो तुम्ही ह्या आधीचा व्हिडिओ बघितला तेरचा, जो मी थोडासा मिनी डॉक्युमेंटरी शॉर्ट डॉक्युमेंटरी टाईप बनवला, तो व्हिडिओ बनवला म्हणजे जस्ट आता तोच रेकॉर्ड केला आहे, आता जाऊन एडिट करणार. सो इट्स लाईक ऑलमोस्ट the perfect day I have been dreaming since the day one. मला असा डे स्पेंड करायचा होता, काम आणि सगळं प्रॉपर व्हायला पाहिजे. आणि शेतात एकदम हवा सुटलेली आहे भारी. सो मी माझ्या यूट्यूब स्टुडिओमध्ये चेक केलं की 68% लोक जे माझे व्हिडिओ बघतायत त्यांनी मला सबस्क्राईबच केलं नाही. तर प्लीज डू सबस्क्राईब इफ यू लाईक माय कंटेंट अँड कमेंट ऑन इट की काय आवडतं काय नाही आवडत आणि मी काय इम्प्रूव्ह करू शकतो. जसं माझ्या लास्ट सिरीजमध्ये एकाने कमेंट केलेलं एका युजरने की ऑडिओ बरोबर येत नाही आणि मी त्यामध्ये इम्प्रूवमेंट केली. सो टू सबस्क्राईब अँड कमेंट. मध्येच आहे ना, मध्येच पाऊस येतोय, मध्येच पाऊस जातोय. मग सगळं सामान सगळं सेटअप आतमध्ये ठेवलं आणि पाऊस गेला, तसं बाहेर काढलं तसा पाऊस आला. मजा येते. हेच ते प्लेस आहे जिथून मी माझी डेली व्लॉगिंग स्टार्ट केलेली. जे लोक मला पहिल्यापासून फॉलो करतात त्यांना माहिती तर झाली या व्हिडिओची कहाणी. पण अचानक मी धाराशिवमध्ये काय करतोय त्याची पण एक वेगळीच कहाणी आहे. लेट मी टेल यू दॅट स्टोरी इन अ ब्रीफ. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. आता आमचं प्लॅनिंग चालू होतं, जर बैल सुटले तर काय करायचं. सोन्या बोललो माझी रनिंग आहे मी तर कुठे पण पळत जाणार. तर याला बोललो तरी को क्या लगता है तू क्या बैल से तेज भागेगा.